खोपोली पेण मार्गावरील तांबाटी ग्रामपंचायत हद्दीतील बिस्किट निर्माण करणाऱ्या पार्ले कंपनीतील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून माजी आमदार सुरेश लाड यांच्या पुतण्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. खोपोली पेण रस्त्यावर तांबाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीत किरखेंड येथे असलेल्या पार्ले कंपनीत प्रमोद लाड इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 8 वर्षांपासून पार्ले कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या प्रमोद यांच्या वेतनात कोणतीही वाढ झालेली नाही. आपल्यापेक्षा कमी अनुभव असलेल्यांना वेतन वाढ झाल्याने प्रमोद लाड यांनी आपले वेतन वाढवण्यासाठी मागणी व्यवस्थापनाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. मात्र वेतन वाढवण्याऐवजी व्यवस्थापनाकडून प्रमोद लाड यांचा मानसिक छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून प्रमोद लाड यांनी व्यवस्थापनाकडून होणारी पिळवणूक आणि मानसिक त्रासाबाबत चिठ्ठी लिहून ठेवत प्रमोद यांनी शुक्रवारी कंपनीमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रमोद यांनी औषध प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना खोपोलीमधील पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रमोद यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रमोद यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुरेश लाड यांचे चिरंजीव अक्षय लाड यांनी दिली आहे. दरम्यान प्रमोद लाड यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.